आपणाला यूट्यूबवरती नवीन चॅनल ओपन करायचे, परंतु आपल्या आपण जे नाव ठेवतो त्या पद्धतीचं इतर कुठलं चॅनल यापूर्वीच तर नाही ना, ह्याची शहानिशा करून घेण्यासाठी आपल्याकडं दोन मार्ग आहेत. आपण यूट्यूबवरती जाऊ शकता. यूट्यूबवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता की बा उदाहरणादाखल तुम्हाला नाव टाकायचं आहे एन के जाधव उजळमकर आणि सर्च करा. तुम्हाला या ठिकाणी आता माझं एक चॅनल ऑलरेडी आहे, त्याचं नाव टाकलं मी, ती एक नाव आले, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठे नाव आहेत का एन के जाधवच्या हिशोबानं तर इथं दिसत नाही आहेत. तर असं तुम्ही नाव टाकून द्या. नसेल तर दुसरा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय, तुम्ही बाहेर निघा आणि क्रोममध्ये जा. क्रोममध्ये गेल्याच्यानंतर सर्च बारमध्ये सोशल ब्लेड SOCIALBLEADE सोशल ब्लेड टाकून सर्च करा. एक नंबरला socialblade.com त्यावरती क्लिक करा. तुझ्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये थोडंसं जरा झूम करा. हे मी तुम्हाला मोबाईलवर जर दाखवतो आहे, या ठिकाणी इंटर यूट्यूब युजर नेम असं आलेलं आहे वरल्या सर्चच्या याच्यामध्ये. त्या ठिकाणी क्लिक करा आणि तुम्हाला जे कुठलं चॅनल ओपन म्हणजे शोधायचं आहे ते शोधा. आता मी एन के जाधव शोधतो, एन के जाधव उजळमकर. आणि पुढल्या साईडला जे सर्चचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करा. तुमच्यासमोर चॅनलची पूर्ण लिस्ट येईल. तर या ठिकाणी फक्त एकच चॅनल आहे एन के जाधव उजळमकर या नावानं, असले तर इतर कुठले चॅनल नाही आहेत. समजा तुम्हाला उदाहरणादाखल आपण दुसरं थोडंसं बॅक घ्या. आणखी हे नवीन चॅनल आपण ज्यावेळेस काढतो ना त्यावेळेला हे महत्त्वाचं आहे. आपल्या चॅनलच्या नावासारखं इतर कुठलं चॅनल असू नये, जर तसं असेल तर सर्चमध्ये ते चॅनल येतं, आपलं चॅनल येत नाही. त्यामुळं नवीन नाव टाकत असताना थोडंसं ह्या पद्धतीनं अभ्यास करून टाकलेला त्याचा फायदा होईल. समजा आपल्याला एखादं शेतीसंदर्भामधलं चॅनल टाकायचं आहे. आपण समजा मराठी कॉर्नर, मराठी कॉर्नर टाकलं आणि आपण सर्च करतो आता ह्याला. या नावाचे काही चॅनल आहेत का महाराष्ट्रामध्ये किंवा यूट्यूबवर? आहेत काही. मराठी कॉर्नर इथे एक चॅनल आलेला आहे. त्याच्यानंतर मराठी कॉर्नरसुद्धा एकच चॅनल आहे. म्हणजे जे वरल्या खाण्यामध्ये आपण जर सर्च केलं आणि जर आपल्या नावासारखे जर इतर कुठले चॅनल नसतील तर काहीच हरकत नाही आपल्याला त्या पद्धतीचं नाव टाकण्यासाठी. आपण आणखी एक गोष्ट ट्राय करून बघू. फक्त मी एन के जाधव टाकतो आणि सर्च करू आपण. तर हे पहा, एन के जाधव या नावानं यूट्यूबवरती इतके चॅनल आहेत. मी एन के जाधव उजळमकर टाकल्यामुळे ती एकच चॅनल आहे, इतर नाही आहेत. बघा, ही एन के जाधव 1990, फक्त एन के जाधव उजळमकर ते माझं चॅनल आहे इथे. बाकी एन के जाधव जाधव एन के लेडी एन के आयडियाज पण माझं चॅनल आहे. आर के स्टुडिओ रिलॅक्सिंग हे पण माझं चॅनल आहे. तर हे अशा पद्धतीनं नाव येते तिथं, म्हणजे इतकी चॅनल आहेत. मग असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं की आपण ह्याचं म्हणजे आपल्या आपण जे नाव ठेवतो आहे ते नाव असलेलं इतर कुठलं चॅनल अस्तित्वामध्ये यूट्यूबवरती आहे का? असेल तर मग तसं नाव ठेवतो. आपण एखादं युनिक नाव टाका की जे नाव सर्चमध्ये यायला पाहिजे. तर कुठल्याही चॅनलचं आपल्या आपण जे नाव टाकतो आहे त्या पद्धतीचं कुठलं नवीन चॅनल काढत असताना जुनं कुठलं चॅनल आहे का सर्च करण्याची ही पद्धत आहे. ह्या पद्धतीने आपण थोडा सर्च करू शकतो. आपल्याला यूट्यूब संदर्भामधले इतरही महत्त्वाचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती पाहायला मिळतात. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.